जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर पाप आणि अधार्मिकता मर्यादेपलीकडे वाढली तेव्हा तेव्हा देवांनी पृथ्वीवर अवतार घेतला. भगवान विष्णूंने प्रत्येक जन्मात एक ना एक उद्देश पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला आणि पृथ्वीला पापमुक्त केलं. कंसाच्या दशतीपासून आणि अत्याचारापासून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतला आणि तो त्यांचा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. या कथेनुसार दरवर्षी भाद्रपदाच्या अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव हा साजरा करण्यात येतो. नमस्कार, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी पूजा आणि त्याची मांडणी कशी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पूजेची मांडणी करण्यासाठी पहा, एक मी हिरवा कपडा अथरून घेतला आहे, त्या साईडने असं हिरवे मस्त झाडं ठेवलेत म्हणजे पूजाही छान दिसते आणि श्रीकृष्णांना हिरवळ खूप आवडतं. तर मी एक कपडा टाकून घेतला, त्यावरती एक पाट ठेवला आहे, पाटावरती पिवळा कपडा अथरून घेतला आहे. भगवान विष्णूंची आणि सूर्यदेवाची पूजा करायची म्हटलं की आपल्याला पिवळा कपडाच लागतो, पिवळ्या कपड्यावरतीच पूजा मांडायची असते. तर पिवळा कपडा अथरून घेतला आणि पाळणा बनवला आहे मी घरीच आहे पहा. तर पाळणा बनवला आहे, त्याला मस्त सजवून घेतलं आहे आणि भगवान श्रीकृष्णांची मी इथे मूर्ती ठेवली आणि गायीची पण मूर्ती आहे तर ती पण ठेवली आणि समई ठेवली, समई पण सजवून घेतली छान. आणि पाच श्रीकृष्ण मी सध्या असंच मांडून घेते, त्यांना अभिषेक घालायचा आहे अजून. तर अभिषेक घालूनच आपण पूजा करायची असते. तर तुम्ही मला पहा, मी सजवले, कशी सजावट केली ते पण दाखवते आणि पूजा कशी करते मी ते पण दाखवते. हे पाच श्रीकृष्ण मस्त पाळण्यामध्ये बसलेत, पाळणा मी घरीच बनवला आहे हा. तर हे पा डेकोरेशन मी थोडंसं केलं आहे म्हणजे छान वाटतं. आणि हे थोडं मी फुलांच्या माळीनी आणि फुलांनी थोडंसं सजवून घेते आता. आणि श्रीकृष्णांची मूर्ती आणि गायीची मूर्ती पहा माझ्याकडे, तर ही हॉलमध्ये ठेवत असते मी. किती छान आहे पहा, त्याच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं ना श्रीकृष्णांच्या एकदम प्रसन्न वाटतं. आता मी दिवे ठेवून घेते. आता दिवा लावून दिव्याच्या साक्षीने आपल्याला पूजा करायची असते. तर दिवे लावून घेते आणि मग आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आणि त्यानंतर श्रीकृष्णांना अभिषेक घालायचा. सगळ्यात आधी मान गणपती बाप्पांचा. तर हे पहा, मी तर ड्रायफ्रूट ठेवून घेते, फुटाणे, काजू, बदाम, पिस्ता, लोणी, दही, तूप, हे सगळं आपण इथं ठेवायचं असतं. तर हे पहा मी ठेवून घेते, फक्त मांडणी करते आणि मग गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर आपण त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं असतं. म्हणजे तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू प्रसाद ग्रहण करत नाही, त्यांना स्वीकार नसतो. तुळशीशिवाय, तुळशी खूप प्रिय असती भगवान विष्णूंना. तर आपल्याला पूजा करायची त्याच्या आधीच आपण तुळशी तोडून ठेवायची असती किंवा आदल्या दिवशीच. तुळशी 5 दिवस शिळी होत नसते त्यामुळं आपण आधीच तोडून ठेवायची असते. आता तुळशी मी साईडला तोडून ठेवलेली आहे. आता गणपती बाप्पांना अभिषेक घालते आणि मग गणपती बाप्पांना स्थान देऊन त्यांचं पूजन झालं की आपण श्रीकृष्णांना पण अभिषेक घालायचं आहे. हे पा गणपती बाप्पांना अभिषेक झाला. आता गणपती बाप्पांना मी स्थान देऊन घेते. नागिनीचे 2 पानं ठेवलेत, त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवले. आपल्याला अख्खलेच तांदूळ लागतात पूजेसाठी, तुकडा तांदूळ कधीच वापरायचा नसतो. त्यावरती थोडंसं हळदी कुंकू वाहिलं. आता गणपती बाप्पांना स्थान देऊन घेते. गणपती बाप्पांना त्या तांदळावरती ठेवायचं, हळदी कुंकू वाहायचं, हार फूल वाहायचं. तर हे पहा, गणपती बाप्पांचा अभिषेक पण झाला आणि त्यांची पूजा पण झाली. हे पहा, समई पण लावलेली आहे. तर आपल्या दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला पूजा करायची असते. तर गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर, त्यांची पूजा झाल्यानंतर आता बाळकृष्णांना मी ताटामध्ये घेतले. आता बाळकृष्णांना आधी पाण्यानी अभिषेक घातला, त्यानंतर दुधाने अभिषेक घालतीये. तर पंचामृताने घालायचा किंवा दुधाने घातला तरी पण चालतो. आणि पुन्हा पाण्याने अभिषेक घालतीये. तर बाळकृष्णांचा पण अभिषेक झाला. आता त्यांना स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यांना वस्त्र घालून पुन्हा त्यांना स्थान द्यायचं. तर हे पहा, बाळकृष्णांना मी अभिषेक घालून पुन्हा थोडंसं धुवून घेतलं. आता स्वच्छ कपड्याने पुसून घेते आणि त्यांना वस्त्र घालतीये. तर बाळकृष्ण हे पहा 3 इंचाचे आहेत फक्त. 3 इंचापेक्षा जास्त मोठ्या किंवा छोट्या जास्त मूर्त्या नसू नये आपल्या मंदिरामध्ये. छोट्या असल्या तरी एक वेळेस चालतात, पण 3 इंचापेक्षा मोठ्याल्या मूर्त्या कधीच नसू नाही. मोठ्याल्या मूर्त्या ह्या मंदिरामध्ये असतात. तर हे पहा, बाळकृष्णांना मी वस्त्र घातलं आणि हळदी कुंकू चंदन वाहून पुन्हा मी त्यांना मुकुट घातला आहे. आता आपल्याला इथे स्थान देऊन घेते मी त्यांना पाण्यामध्ये. आणि पुन्हा हळदी कुंकू चंदन वाहून त्यांना फुलं वाहायचीत. भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार आहे. तर इथे आपल्याला
तुळस पण व्हायची असते, तुळस पण वाहिली मी. आणि गोकर्णाची निळे फुलं निघले होते पहा, तर हे पण मी वाहते. तर भगवान विष्णूंना आणि श्रीकृष्णांना हे निळे फुलं खूप आवडतात, तर ते पण व्हायचे असतात असली तर. तर माझ्याकडे वेल आहे, तो मी काढले होते फुलं, ते पण वाहिलेत. आणि पाण्यामध्ये त्यांना स्थान दिल्यानंतर पुन्हा मी हळदी कुंकू चंदन वाहिले त्यांना. आणि हे पा गणपती बाप्पांना पण मी आता दुर्वा वाहिल्यात. तर हे पा आपली पूजा झाली आता. तर अगदी छोटीशी पूजा आहे, मी थोडंसं डेकोरेशन पण केलं आहे, किती छान वाटतंय पहा. तर हे पा पूजा झाली आणि प्रसाद पण मी ठेवला आहे. प्रसादावरती तुळशीपत्र पण वाहिलं आहे. तुळशीपत्राशिवाय भगवान श्रीकृष्णांना आणि भगवान विष्णूंना प्रसाद ठेवत नाहीत, त्यावरती तुळशीपत्रच लागतं. तर हे पहा, तूप, दूध, दही, लोणी, मिठाई, काजू, बदाम, पिस्ता, फुटाणे हा प्रसाद म्हणून ठेवला आहे मी. आणि आता अगरबत्ती पण लावून झाली आणि आरती करते आहे. तर कापूर लावला आहे मी आणि कापूर लावून आरती म्हणायची आहे. तर आपलं नित्यसेवेचं पुस्तक आहे, त्यामध्ये पण आरती आहे आणि आरतीचं पुस्तक पण मिळतं. आणि आपल्याला श्रीकृष्णांचा पाळणा पण म्हणायचा आहे या दिवशी. तर छोटंसं पुस्तक आहे, तर त्यामध्ये पाळणा पण आहे श्रीकृष्णांचा. पाळणा हलवायचा आणि पाळणा म्हणायचा इथे. तर हे पा अगदी छोटीशी पूजा आहे, पण एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये, एकदम पॉझिटिव्ह वाटतं. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि पूजा करा अशीच, एकदम मस्त वाटतं. तर माझी छोटीशी पूजा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.